चला चला एक मिनट एक मिनट याचा एक साथीदार आहे सोनार तो ज्यावेळेला दागिने किंवा कोणतीही मौल्यवान धातू चोरतो तो सोनाराकडे जातो आणि सोनाराकडे त्या मित्राकडे विकतो तर या घटनेमध्ये एक खूप महत्त्वाचं जे माझ्या लोकांनी खूप चांगलं काम केलेलं आहे ते मी आपल्याला सांगू इच्छिते की सदरच्या घटनेमध्ये ज्यावेळेला त्यांनी हे दागिने चोरून त्या सोनाराला दाखवले तर त्या सोनारांनी त्या दागिन्यांविषयी सांगितलं की हे दागिने खोटे आहेत त्याच्यामुळे ह्यांनी लागलीच तिथे बसल्या बसल्याच खिडकीतून ते जेवढं पाऊच होतं दागिन्यांचं ते एका नाल्यात फेकून दिलं ओशिवऱ्याच्या तर आमच्या लोकांना जेव्हा ही घटना त्यांनी सांगितली त्यावेळेला आमची लोकं आमचे अधिकारी आमच्या पथकाचे जे अंमलदार आहेत ते जीवाची पर्वा न करता त्या नाल्यात उतरले आणि बराच वेळ शोध घेऊन नाल्यामध्ये त्यांनी एक पाऊच हस्तगत केलं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जवळजवळ 21 तोळे सोनं आपल्याला हस्तगत झालेलं आहे खूप चांगली ही कारवाई आहे आणि ह्याच्याबद्दलचे जे व्हिडिओज आणि काही फोटोज आहेत ते आपल्याला आम्ही नक्की चोरी करतात मलाड पोलीस स्टेशन में 7 फेब्रुवरी में ऐसी कंप्लेंट आई कि एक बिल्डिंग में हाउस ब्रेकिंग हुआ है तो उस हिसाब से हमारे मलाड की जो डिटेक्शन ब्रांच की टीम है हमारे ऑफिसर्स और उनका स्टाफ जो है वो इमिजिएटली पहुंच गए और वहां छाननी और छाननी करने के बाद उन्होंने अपना इन्वेस्टिगेशन चालू किया इस इन्वेस्टिगेशन के दौरान एक अक्यूज का ट्रेसिंग हुआ तो वो अक्यूज का ट्रेसिंग करते वक्त वो उसे अरेस्ट करने के लिए अलग अलग सीसीटीवी फुटेज हो या और कुछ इन्फॉर्मेशन हो और खबरी की इन्फॉर्मेशन उसकी मदद लेते हुए उन्होंने उसको मेहसाना गुजरात राज्य से अरेस्ट कर लिया था और अरेस्ट करने के बाद उसे तकरीबन 15 लाख रुपए के जो जेवरात है सोना है एकदम कॉस्टली वॉचेस है और कुछ छोटी बड़ी चीज़ें थी वो माल उन्होंने बरामद किया है मैम ये कैसे बिल्डिंग में चढ़ता था कैसे स्पाइडरमैन की तरह चढ़ता था फटाफट इसका नाम भी फेमस है नाम दिया गया है मंकी इस बारे में क्या कहना हाँ वो स्पाइडरमैन या फिर मंकी की तरह वो चोरी करता है उसका वो मोडस ही है वो बिल्डिंग के पीछे से या फिर ऐसी जगह से जहाँ से कुछ दिखता नहीं है
वहां जाके वो कोई आधार हो तो आधार या विदाउट एनी सपोर्ट वो कितने भी माले चढ़ के जाता है, वहाँ गैलरी हो या बाथरूम हो कुछ भी हो उसके ग्रिल कट करके वो अंदर घुस के वो काम करता है। जैसे कितना सामान बरामद हुआ और कहाँ का कुछ मामला दर्ज है इसका? इसमें जो है हमारे लोगों ने बहुत अच्छा काम किया है। इसके साथ एक और हमने आदमी अरेस्ट किया है जो सुनार है और जो हैबिचुअली ऐसा सोना खरीदता है, स्पेशली उससे भी खरीदता है। ये सब वारदात होने के बाद उसने जब काम किया, उसने जो चोरी का सोना जो था वो चोरी का सोना जब उसने उसके सुनार को दिखाया तो सुनार ने बोला कि ये जो सोना है वो असली नहीं है, वो नकली है। तो वो बोलने के बाद उसने बिना कुछ सोचे समझे वो जो पाउच था जिसमें वो जेवरात थे वो पाउच उसने बाजू में ओशिवरा के नाले में फेंक दिया था। वो नाले में फेंक देने के बाद ये जैसे उसको पकड़ने के बाद हमारे टीम को, हमारे ऑफिसर्स को जैसे इसकी खबर लगी, उन्होंने अपनी जान की परवाह किए बिना वो और उनके आदमी खुद नाले में उतर के पूरा नाला छान मार के उन्होंने वो पाउच ढूंढ के निकाला है। और जवरपास 7 फेब्रुवारीला एक घरफोडीची कंप्लेंट आली होती ज्याच्यामध्ये 2 घरांमध्ये गॅलरीच्या मार्गाने ग्रील कापून, ग्रील तोडून त्या अज्ञात व्यक्तीने प्रवेश केलेला होता आणि जवळपास 15 लाखाचे दागिने, रोख रक्कम असा ऐवज त्यांनी चोरून नेला होता। तर ही माहिती मिळाल्यानंतर मालाड पोलीस स्टेशनचं जे गुन्हे प्रकटीकरण पथक आहे त्याचे 2 अधिकारी आणि बाकी इतर अंमलदार हे घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू झाला ह्याच्यामध्ये। तर तपासामध्ये तपासांती वेगवेगळे तांत्रिक पुरावे तसेच खबरीमार्फत आरोपी ट्रेस झाला आणि सदरचा आरोपी जो होता तो नालासोपाराला आहे असा ट्रेस झाला। नालासोपाराला गेल्यानंतर पुढे त्यांना खबरीच्या मार्फत अशी इन्फॉर्मेशन मिळाली की तो अजमेर राजस्थान इथे पळून गेलेला आहे। तर इमिजिएटली आमच्या टीमने विमानाने आमची टीम मेहसाणा गुजरात राज्य इकडे गेली आणि त्या आरोपीला अटक केलेली आहे आणि सदर आरोपीकडनं त्यांची PCR घेऊन सदर आरोपीकडनं जवळपास 4 गुन्ह्यांमधले जवळपास 15 लाखाची मालमत्ता, रोख रक्कम, दागिने, घड्याळे, किमती घड्याळे तसेच इतर काही ऐवज जो त्यांनी चोरला होता असा जवळपास 15 लाखाचा ऐवज जप्त केलेला आहे याच्यामध्ये। सदर आरोपीची जी मोडस आहे ती एका स्पायडरमॅन प्रमाणे आहे। तो परांची असतील किंवा कुठच्याही पद्धतीच्या बिल्डिंगचा कुठचाही स्ट्रक्चर असो तो मागच्या साईडनी, ज्या साईडनी लोकांना चटकन दिसू शकणार नाही अशा साईडनी तो कितीही मजले चढून जाऊन बाथरूम किंवा गॅलरीच्या खिडकीच्या ग्रीलच्या आधारे ग्रील कापून तो आतमध्ये शिरकाव करून घरफोड्या करत असतो। मॅम किती गुन्हे ह्याच्यावरती दाखल आहेत किंवा प्रीवियस रेकॉर्ड काय आहे? हा जवळपास सगळ्याच पोलीस स्टेशनमध्ये रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। जवळपास मुंबई, आजूबाजूला ठाणा ग्रामीण किंवा मीरा भाईंदर वसई विरार कमिशनरेटमध्ये सुद्धा त्यांनी जवळपास 39 गुन्हे केलेले आहेत। त्याच्यासोबत काही साथीदार आहेत का?